मुंड खाणार का तुम्ही मम्मी? काही तुला बोन पाहिजे झाली बाजू. भाजायची काम चालू आहेत. पप्पा लाकड टाकतोय म्हणजे उकडायला. या चुलीवरती अशा प्रकारे ही बोंड पूर्णपणे त्याची साल थोडी करपली पाहिजे म्हणजे ती बोंड पूर्णपणे भाजली जातात. आता ही भाजलेली बोंड काढून त्याला कापायचं, त्याला मीठ मसाला लावायचा आणि मग खायला तयार. आपण संध्याकाळी ज्या काजू आणल्या होत्या त्या आता इथे कापायचं काम चालू आहे. काजू पहिला मध्ये चिरायची असते, त्याचा आतला जो गर असतो तो गर बाजूला काढायचा आणि हाताला चीक लागतो म्हणून राख किंवा तेल आपण वापरू शकतो. याला ओल्या काजू म्हणतात आणि ही आपण जे कापतो हे त्या ओल्या काजूची भाजी करण्यासाठी. आणि ही काजू तशीच आपण जर वेगळी ठेवली तर ही जवळजवळ एक महिनाभर टिकते. एका ओल्या कापडात बांधून किंवा सुक्या कापडात ती साईडला ठेवायची तर जवळजवळ महिनाभर ही आपण भाजी करून खाऊ शकतो. मित्रांनो, आता ही बोंडा आपण भाजलेली आहेत, भाजून त्याला मस्त मीठ लावलं आहे आणि आता खायला खुसखुशीत अगदी कुरकुरीत. काही बोंडे भाजायचे नंतर भाजू आपण. भाजल्यामुळे याचा हातला जो चीक असतो हा चीक निघून जातो. न भाजता आपण खाल्ली तर ही घशाला खवखवीत लागतं, म्हणजे घशाला खवखव होते किंवा खाज येते. त्यामुळे ही आपण उकडतो कोकणामध्ये किंवा एखाद्या वेळेला भाजतो जसं आपण बघितलं. भाजल्यामुळे याचा पूर्ण रस निघतो आणि खायला अगदी रसाळ होतात.